बंजारा समाजाचे नेते नामदार संजय राठोड यांचा समाजातर्फे भव्य नागरी सत्कार आणि कृतज्ञता मेळावा येत्या रविवारी होणार आहे. बंजारा समाजाचे धाडसी आणि झुंजार नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा बंजारा समाजातर्फे नागरी सत्कार आणि कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संदीप राठोड यांनी दिली. रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मुळेगाव तांडा इथं हा सोहळा आणि मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरु रामराव महाराज त्यांचे पुस्तक ग्रंथ प्रकाशन सोहळा होणार आहे. त्या ग्रंथ हे दिगंबर महाराज यांनी लिखित केलेला आहे, त्याचा एक सोहळा तिथं आहे. आणि तसेच आमच्या मुळेगाव तांडातील गरीब गोर लोकांना आमच्या वतीनं की 250 कुटुंबांना गॅस वितरणचा कार्यक्रम आहे सर. या पत्रकार परिषदेस रतन पवार, राजेंद्र राठोड, राजकुमार राठोड, बाळू पवार आदींची उपस्थिती होती. पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील संत सेवालाल महाराज मंदिरासह परिसरातील विकासासाठी शासनाकडून तब्बल 125 कोटींचा निधी नामदार संजय राठोड यांनी मिळवून दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संदीप राठोड यांनी दिली. राज्यमंत्री संजयभाऊ राठोड ज्याने आमच्या समाजासाठी पर्वादेवी येथील तीर्थक्षेत्र नंगारा कार्यक्रम 3 डिसेंबर रोजी झाला, त्या कार्यक्रममध्ये आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे प्रमुख उपस्थित होती. त्यांच्या इथे त्या कार्यक्रमामध्ये 125 कोटी ही महाराष्ट्र शासनाच्या समाजाला तिथं म्हणजे देवस्थानला तिथं गोष्ट झाली. त्या संबंधात संजयभाऊ राठोडनी प्रयत्न करून तिथं या समाजाच्या कुलदेवत संत शिवालाल महाराज या ट्रस्ट म्हणजे तिथं नंगारा कार्यक्रम घेतला. तिथं जाहीर म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की 125 कोटी आम्ही महाराष्ट्र शासनाकडून देतो. यासाठी आम्ही संजयभाऊ राठोडचा भव्य दिव्य सत्कार समोर तिथं ठेवलेला आहे.